वहिनी तुला वाईट कशाचं वाटतंय? एक तर श्री उपाशी गेला ऑफिसमध्ये आणि काय, आणि नेहमीसारखं वागत नव्हता ग माझी. म्हणजे नीट बोललाही नाही, असं तुटकपण्याने जेवढ्याच तेवढं बोलत होता, तडपण असल्यासारखं. जान्हवीने त्याच्या मनात काही भरवलं असेल का ग? ती लाख भरवेल याला कळायला नको. जरा म्हणून स्वस्थता नाही बघ जीवाला, सारखं काही ना काही चाललंच आहे. आणि याचं कारण एकच आहे, ते कारण मुळासकट उपटून काढल्याशिवाय हे थांबणार नाही. माझ तर डोकं चालेन असं झालंय काही. या सगळ्या प्रकारात श्री आपल्यापासून दुरावला नाही म्हणजे झालं. स्वयंपाकाला लागलं पाहिजे. तुम्ही स्वयंपाक करायला कशाला लागला? मला स्वयंपाक करता येतो नर्मदा. तसं नाही आई, मी करणारच होते. आई अगं, आम्ही जरा गप्पा मारत होतो. मी काही म्हटलं का? नाही, म्हणजे जनरलच गप्पा मारत होतो. माझं काही म्हणणं नाहीये बेबी. नाही म्हणजे तुला असं वाटेल ना की कामधंदे सोडून आम्ही चकाटा पेटत बसलोय म्हणून. तसं वाटलं असतं तर मी सांगितलं असतं तसं बेबी. आई तुम्हाला भूक लागली का? नाही. मग एवढ्या घाईघाईने स्वयंपाकाला का लागलाय? हो म्हणजे 12:30 पर्यंत सुरू करणारच होते मी स्वयंपाक. 1:30 झाला असता ना. मग जेवणार कधी? नंतर लगेच. मला डबा पाठवायचा. कोणाला? जान्हवीला. तिने डबा नेला नाही असं दिसतंय. तिला डबा हवा होता का? काय झालं? हा प्रश्न असू शकतो का बेबी? म्हणजे आम्हाला जर कुणाला काही माहितीच नसेल तर आम्हाला असे प्रश्न पडणारच ना. एक तर ती या घरात परत का आलीये, काय काम आहे, किती दिवसांसाठी आलीये, तिच्या डिवोर्सचं काय झालं, कोर्टाच्या तारखेचं काय झालं, हे काहीच आम्हाला जर माहिती नसेल तर आम्हाला कसं कळणार आहे की तिला डबा घेऊन जायचा आहे म्हणून? आम्ही काय अंतर्ज्ञानी नाही आहोत आणि आम्हाला सांगायची कुणाला गरजच वाटत नसेल ना, तर आमच्याकडनं तशा कुणी अपेक्षाही करू नये. कुणीही कसल्याही अपेक्षा केल्या नाहीयेत बेबी, म्हणून तर डबा मी बनवते. माझ्यासाठी नाही केलास तो कधी? तशी गरज नाही वाटली कधी. म्हणजे तू घरातच असायचीस. पण आता जाते ना. तू कधी उपाशी पोटी गेल्याचं निदर्शनास नाही आलं माझ्या. आई इतका पुळका का आलाय तुला तिचा? आमच्यापेक्षा ती तुला खूप जास्त जवळची झालीये का? तुझ्या या चिडण्याला काहीही अर्थ नाहीये बेबी. तू माझी आई आहेस, मला नाही आवडत तू दुसऱ्यांसाठी काही एवढं केलेलं. माझ्या व्यतिरिक्त तू फक्त श्रीसाठी करू शकतेस, त्यात मला खूप राग येतो. त्यात काय नवीन आहे? तुला काय गरज आहे तिच्यासाठी डबा बनवायची? गरज आहे. का? कोण लागून गेली ती? बेबी, वय वाढलं ना की मॅच्युरिटी ही वाढायला हवी माणसं. तू फक्त मला चक्कल शिकव नेहमी. मी भरते डबा. 4 पोळ्या घाल. आई पण जान्हवीला 2 पोळ्या पुरतात. 4 घाल. बर. आणि श्रीचा डबा पाठवता ना तेव्हा तिचाही पाठवा ड्रायव्हर बरोबर. इथं अगं माझा खूप हेवी ब्रेकफास्ट झालाय, मला अजिबात भूक नाही आता. समजा नंतर भूक लागली तर मी मागवीन काहीतरी. ते मला काही माहिती नाही. मी तुझ्यासाठी म्हणून 2 एक्स्ट्रा पाव आणलेले, खा मुकटानं खा. अगो पण मला भूक नाहीये. तरी खा. आता मी काही लाजणार आहे का? ते मला काही माहिती नाही, तू खा.
अगं काय चालवलंयस? जान्हवी ताई, तुझा डबा आलाय. माझा? हो म्हणजे ड्रायव्हर देऊन. आई आजी नितीन, थँक्यू. आता भूक लागली असेल ना तुला? अगं आता घरून एवढा डबा पाठवलाय म्हटल्यावर. मग इतका वेळ मी काय सांगत होते? चूक झाली माझी आई, मी पावभाजी सुद्धा खाते. मला एवढंच हवं असत म्हणजे सतत सगळ्यांनी माझी माफी मागावी. मला खुश ठेवा बाबा, मग मी कटकट करते. मनीषला पण मी हेच सांगत असते. बरं आता आपण डबा खाऊया का? हा चालेल ना. हे बघ ना, तुझ्या आई आजीने काय पाठवलंय. भारी पाठवता ना त्या. बेबी वन्स अप. आईंनी तसं मुद्दाम नसेल हो केलं. मुद्दाम कुणीच करत नाही वही. मग तुम्ही का रागवलात आईंवर? मी आईवर रागवलेलं नाही आहे, मला जान्हवीचा राग आहे. का? ती माझी आई आहे. माझ्या आईने दुसऱ्या कुणाचं लाड केलेले मला नाही आवडत. लाड तर आपण फक्त माझी आई आहे ना ती. कोण लागून गेली जान्हवी? काय गरज आईला बरं नसताना जान्हवीसाठी एवढं करायची? आईला दगदग होऊ नये म्हणून आपण किती प्रयत्न करत असतो वहिनी, तरी सरळ उठून स्वयंपाक करायला गेली जान्हवीसाठी. काय गरज आहे तिला? वहिनी इतक्या वर्षात मला काही आवडतं म्हणून आईनी कधी करून दिलंय? पण जान्हवीसाठी मात्र किचन मध्ये उभी राहिली, याचा मला जास्त त्रास होतो. वहिनी मी ना आईच्या बाबतीत खूप पॉसेसिव्ह. आईचं हे वागणं मला नाही आवडले. पण आता मी तिला काही बोलू शकत नाही ना, याचा मला जास्त त्रास होतो. बेबी वन्स अप, तुम्ही आधी शांत व्हा बघू. आई असं कसं करू शकते? आईंनी नको होतं असं करायला. स्वतःच्या सख्या लेकीसाठी नाही केलं तिने कधी, अर्थात मी कधी अपेक्षाही नाही केली तिच्याकडनं. पण परक्या माणसांसाठी एवढं सगळं करायचं, मग राग नाही का येणार मला सांग ना वहिनी? नाही खरंय तुमचं. विसरली आहे काय ते सगळं? ती जान्हवी आणि तिची फॅमिली श्रीशी कसं वागली आहे ते? हो बाई, आठवलं तरी अंगावर काटा येतो नुसता. या सगळ्यांना अचानक तिचा पुळका का यायला लागला ना तेच कळत नाहीये. तिचं काही कळलं का? म्हणजे ती का आलीये, किती दिवस? नाही. आईशी बोललात का तुम्ही? मी कशाला बोलू आईशी? का, काय झालं? तिच्यामुळे आई माझ्यावर चिडली. पण आईची तब्येत नाजूक असल्यामुळे आपल्याला काही बोलताही येत नाही. हो बोलताही येत नाही. आणि आईचा स्ट्रेस वाढावा असं मला काही करायचं नाही. त्यांनी आईंना विश्वासात घेतलेलं दिसते. आई खरंच आजारी असं दिसते. आजारामुळे किंवा वयामुळे कशामुळे ती इतकी खचली आणि का असं वागते तेच कळत नाहीये मला. आईचं वागणं ना नेहमीसारखं नाहीये वहिनी. काहीतरी गौड बंगाल नक्की आहे. झालं का? एक 10 मिनिट. बाय. बाय. उद्या केलं तर नाही चालणार का? नको ग, उद्याही मलाच करायचंय की नाही. काय फरक पडणार आहे उद्या केलं तर? अगं असं रोज उद्या उद्या करत तुंबत गेलं ना की मग साठत जात काम. त्यापेक्षा रोजच्या रोज काम संपवायला आवडतं मला. याचे काही वेगळे पैसे मिळणार नाहीये तुला. हो पण हेच करण्याचे पैसे मिळतात बरं का आपल्याला? हो पण रोजच्या रोज करण्याचं नाही. तुझ्या या स्माईल मधून तुम्हाला मूर्ख म्हणतेस का? काहीही या गीता तुझं. मग या स्माईलचा अर्थ काय झाला? काही अर्थ नाही ग बाई माझ्या स्माईलचा. गीता तू एक काम कर, तू पुढे जा बघू. तसंही तू तुझ्या नवऱ्याबरोबर जाणार की नाही? मग फक्त बाहेरपर्यंत एकत्र जाण्यात काय अर्थ आहे? तू जा, जा बघू तू. अगं पण तू तुझ्या बाबांकडे जाणार होतीस ना आज. हो ग, पण जरा थांब ना. एक्सक्यूज मी. येस. मॅडम एक मिनिट थांबा. मी आयुष्यभर थांबायला तयार. श्री तू
तू कशाला आलायस? मॅडम आपका ड्रायव्हर आपको लेने के लिए आ गया। काही ही श्री, अरे मी गेले असते। साफ चिल्लाएगा आप? हॅलो पुरे आता बोल मनीष। हो हो आले आले आले। हे तुझं पार्सल तुझ्या ताब्यात दिलंय, माझं काम झालंय, माझा नवरा आलाय मला घ्यायला। बाय बाय बाय। तो आ रही है क्या मॅडम तुम हमारे साथ? कुठे सोडाल मला? सोडेगा नाही म्हणजे घुमाने का आप? मला माझ्या बाबांकडे जायचंय। अरे मत जाओ ना मॅडम। म्हणजे राहू ना हमारे साथ का? अरे हम लव करताय ना तुमको। एक मिनिट, माझं लग्न झालंय हे माहितीये ना तुम्हाला? आपने को कुछ फरक नहीं पडता? पण मला पडतो ना। देखो मेरे साहब ने मुझे बोला है कि मेरा आपके साथ कुछ चक्कर वक्कर चल रहा है ना, तो उनको कुछ प्रॉब्लम नहीं है। पण मला प्रॉब्लम आहे। क्या प्रॉब्लम है? माझं प्रेम है माझ्या नवऱ्यावर। क्यों? का म्हणजे क्यों? क्यों प्यार करती हो उससे? ब्रह्मदेवाने गाठ मारली आहे माझी त्याच्याशी। अच्छा, ब्रह्मदेव ने आपकी गाठ मारी इसलिए? असंच काही नाही, छान आहे तो। पागल आहे वो। पण माझा आहे। आय लव। थँक यू। मी आता तुझा नवरा म्हणून म्हणालो हे। पण मग मला कसं कळणार ते? भाषा नाही का बदलली? हो का? तरीही थँक यू। फक्त थँक यू। हो थँक यू। आय लव। चला निघूया। आय लव। निघूया का? आय लव। श्री आय लव। काय चाललंय? आय लव यू। बस करा आता। आय लव। बर बाबा आय लव यू टू। एक मिनिट। हॅलो, हा पिंट्या, तू आलायस का खालती? बर थांब थांब, मी आले। काय काही नाही, चल लवकर जाऊया आपण। भाऊजी कुठे? तो गेला, त्याला एक मीटिंग आली होती। काय परत येणार आहेत का? हा म्हणजे आपलं आवरल्यावर मी त्याला फोन करून बोलवीन। काय झालंय? कुठे काय, काहीच नाही। सांग ना। तैडा बाबांना कळलंय की त्यांना डिवोर्स मिळणं अवघड आहे। अरे मग हे चांगलं आहे ना? नाही ना, ते आता घर सोडायचं म्हणताय। कुठे जाणार आहेत ते? पंढरपूरला जाईन म्हणतात, वृद्धाश्रमात जाईन म्हणतात। वृद्धाश्रम? नाही असं काही नाही होणार। तुला माहिती आहे ना तायडा बाबा किती हट्टी आहेत ते। आणि आता तर आणि काय, आई सुद्धा आली आहे पुन्हा मूळ पदावर। हे बघ तू नको फार विचार करू, सगळं नीट होईल। तायडा मला टेन्शन येत आहे, आईला कंटाळून बाबा जर निघून गेले तर काय करणार आहे मी? अरे असे कसे जातील, नाही जाणार बाबा। हे बघ मला ना काही सुधरत नाही, तू समजव ना बाबांना, ते जर निघून गेले तर आपण काय करणार आहोत ताई। हा आणि त्या दिवशी तर म्हणत होते की हे घर नाही सोडता आलं तर हे जग सोडावं लागेल मला। हे बघ पिंट्यार, रागाच्या भरात माणसं बोलतात असं कधीतरी, पण ते खरं मानायचं नसतं। आईला ऐकवण्यासाठी असं म्हणाले असतील ते। नव्हती ना आई तिकडे, दोघच होतो। याची जान्हवीच खूप लाड व्हायला हवेत ना ग? अर्थात आणि आपण ते केलेच पाहिजेत। फक्त आपण म्हणजे जान्हवीला आपल्या घरातला ताण जाणवतोय, थोडा वेळ दिला पाहिजे। अग मला यांच्या रागाचं कारणच कळू शकत नाहीये। त्यांच्या रागाचं कारण सगळ्यांना माहित आहे, पण ते जुनं झालं ना आता। पण ते त्यांच्यासाठी नाही झालेलं दिसत आहे।
ह्या सगळ्यात माझ्या बाळानं सफर व्हावं असं नाही वाटत मला. तुझी बायको खंबीर आहे श्री, तुझं बाळ सफर नाही होणार. आईजी हे तुझं फक्त विशफुल थिंकिंग झालं. आता न्यूज सांगून सगळं सुरळीत होईल असं वाटतंय तुला का? तुला नाही वाटत? तुटत आलेल्या नात्याच्या दोरीवर आणखीन ताण दिल्यासारखं होईल ते. आईजी हे उदाहरण इथे योग्य असं नाही वाटत मला. मग काय वाटतं तुला? मला असं वाटतं की ही बातमी सांगितल्यानं सगळा ताण कमी होईल, गोष्टी बदलतील. मनातला राग कायम ठेवून चांगलं वागायचं बंधन येईल सगळ्यांवर. पण तो राग निघूनही जाऊ शकतो. असं होत असतं तर जगात सगळीकडे आनंदच निर्माण नसता का झाला? अगं तो निर्माण व्हावा म्हणून तर आपण ही बातमी सांगूया ना. मला नाही तसं वाटत. आईजी श्री, तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त पाहिलेत, म्हणून माझं नेहमीच बरोबर असतं असं नाही, पण माणसं मला कळतात. मी नंतर येते. ए विविध, थांब ना. नको, तुमचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू असेल ना? नाही नाही, काही महत्वाचं नव्हतं. नाही उगाच माझा डिस्टर्बन्स कशाला? बेबी, काहीही महत्वाचं नाहीये हे सांगतोय ना तो. पण मला महत्वाचं बोलायचं आहे. मग बोल ना. खाजगी आहे. मग श्री समोर काय प्रॉब्लेम आहे? तो आपलाच आहे. पण त्याला वाटतंय का तसं? बेबी ते अर्थात वाटत. तुझ्या वागण्यावर ना मला तसं नाही वाटत. I'm so sorry, पण मला श्री, मला तुझं सॉरी ऐकायचं नाहीये. अगं पण तू का चिडलीस असं कारण तरी कळेल का मला? माझ्या चिडल्याने काही फरक पडणार आहे का तुला? हो पडतो, नेहमीच पडत आलाय. असं असतं तर तू तिला घरी आणलं नसतंस. बेबी आता ती बायको आहे माझी. ऐकवलंस याद आणि कालही ऐकवलंस. आणि आम्हाला माहितीये की तुझी बायको आहे, पण तसं तुला वाटतंय ना? तिला वाटतंय का तसं? मला तुझा राग कळतो. तुला तो कधीच कळणार नाही. बेबी तो काय म्हणतोय ते तरी ऐकून घे. का? आई मी तुझ्याशी बोलायला आले, देखला देवा दंडवत केल्यासारखा हा मला ऐकवणार? त्याला गरजच वाटली नाही ना आम्हाला काही सांगायची. सांगितलं का त्यांनी आपण येऊन? आम्हाला डायरेक्ट तिला घरीच घेऊन आला ना तो. बर का आणलाय, किती दिवसांसाठी आणलाय, कशासाठी आणलाय, डिवोर्सचं काय झालं आम्हाला काही माहितीच नाही. आणि याला ते सांगायची गरजही वाटली नाही. घरात तिला का आणलंस विचारल्यावर जोरात ऐकवलं आम्हाला, माझी बायको आहे म्हणून. पण ती तुझी बायको आहे तर तूच नोटीस पाठवली होतीस ना तिला? तूच आम्हाला सांगायचंस ना या घरात तिचं नाव काढायचं नाही म्हणून? उलट आम्हीच म्हणायचो त्याला की आम्ही बोलू का तिच्याशी? पण तेव्हा याचा इगो आडवा आला ना. आणि आता ह्याची मर्जी फिरली आणि डायरेक्ट हा तिला घरी घेऊन आला. आम्हाला सांगायची गरजच वाटली नाही याला, कारण आम्ही याच्या कोणीच नाही होत ना. आम्ही याच्यासाठी कधी काही केलंच नाही. त्यांनी डायरेक्ट येऊन फक्त तुलाच सांगितलं. बीबी आता आय एम सॉरी, पण मी तुला सांगणार होतो. कधी? आणि आणल्यानंतरही सांगायला आलास का? आणि आता मी आईशी बोलायला आले तर म्हणतोय सांगणार होतो म्हणून. माझं चुकलं, तुझा राग बरोबर आहे, पण अगं मी तुला आता जे काही सांगणार ना ते सांगितल्यानंतर तुझा राग असा एका मिनिटात निवळेल. माझा राग जान्हवी या घरात ना जाईल त्यावेळेला निवळेल. बेबी अगं ती मला नाही ऐकायचं तिचे गोड. तू सगळं विसरला असशील. तिच्या भावानी तुझ्या तोंडाला काळं फासलं, ती सुंभासारखी बघत उभी राहील. तिच्या आईने नाही नाही ते तमाशे केले, ती गप्प उभी राहील. ती फक्त तिच्या माहेरची आहे, तिला आपल्या कुणाविषयी काहीही वाटत नाही हे सिद्ध केलंय तिने. आणि आता मलाही तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. बेबी त्याग, तू ऐकून तरी घेशील का? मी तुझं ऐकायला आलेले नाहीये इथे. मी आईशी बोलायला आले.
तिला सांगायला आले. आई तुझी तब्येत खूप नाजूक आहे. जे हाती पायी धड आहेत त्यांच्यासाठी मरमर करून स्वयंपाक करायची काहीच गरज नाहीये तुला. इतकी वर्ष आम्ही तुला कधी स्वयंपाकघरात पाऊल ठेवू दिलं नाही आणि आज ही आली तर तू स्वयंपाकघरात जाऊन काम करत होतीस. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आई प्लीज असं काही करू नकोस. तुला आराम करायची गरज आहे असं दादानी स्पष्ट ऐकवलंय आम्हाला. आणि तिचा डबा करण्यासाठी तुला इतकी दगदग करायला कुणी सांगितलंय? काहीतरी काहीतरी कमी जास्त झालं म्हणजे. जी तू 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 जान्हवीसाठी स्वयंपाक केलास? हो सगळा. आणि तेही जान्हवीला डबा देता यावा म्हणून. काय करतेस तू? तू काळजी घे ना. श्री तिला जर पुन्हा काही झालं ना तर मी कधीच कुणालाच माफ करणार नाही. कारण मला एकच आई आहे. आणि तिला जरी माझ्याबद्दल काही वाटत नसलं ना तरी मला माझी आई हवी आहे. सांगून ठेवते. तू तर माझ्याशी बोलूच नकोस. अग श्री आईजी मला तुझं म्हणणं पटतंय आता.